नमस्ते सर्वांना आणि गुड मॉर्निंग. तुम्हाला एक सांगायचं आहे ह्या रूमबद्दल. आता बघा, मी आपल्या पाठच्या रूममध्ये आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन काय द्यायची, मला पण ही आयडिया आपल्या गेस्टकडनंच आली आणि त्यांच्या रिक्वेस्टवरूनच आली. त्यांनी काय सांगितलं की आम्ही 7 माणसं येणार आहे, 6+1 म्हणजे 6 माणसं आणि एक माणूस म्हणजे त्यांचा ड्रायव्हर पण येणार आहेत. तर ते काय म्हणले की तुमच्याकडे अशी काही अरेंजमेंट आहे का की आमचे ड्रायव्हरसुद्धा राहू शकतात. तर मी त्यांना सांगितलं हो, आमच्याकडे खालचा रूम आहे. मग त्यांनी विचारले चार्जेस किती, तर मी तेच चार्जेस मी तुम्हा सर्वांना या व्हिडिओ थ्रू सांगतो आहे. आपले वरचे चार्जेस ते तुम्हाला माहितीच आहे. जर तुम्ही तुमच्यासोबत जर ड्रायव्हर घेऊन येतात आहे तर त्यांना आम्ही हा रूम किंवा हा एक रूम त्या रूमपैकी एक रूम देऊ आणि त्याचे फक्त आम्ही 500 रुपीज चार्ज करू. आणि जेवणाचे आपले तर वेगळे होतात, म्हणजे त्याच्याही जास्त चार्ज नाही घेता तुम्हाला 500 मध्ये. जसा पर पर्सन कसा वरती 500 वाढतो, तसं हा रूमच आम्ही सेपरेटली देऊ. तर ते तुमचे जे ड्रायव्हर आहेत ते एकदम इकडे आरामात राहू शकतात आणि त्याचे फक्त एवढे पे करायचे तुम्हाला. म्हणजे तेही तुम्हालाही कन्व्हिनियंट होईल आणि त्यांनाही आवडेल आणि तुम्हा सर्वांनाही आवडेल. आणि तुम्हा सर्वांना सांगायचं आहे, हे रूम पण तेवढे सोयीस्कर आहेत जेवढे वरचे रूम आहेत. उलट हे रूम जास्त थंड आहेत आणि एकदम व्यवस्थित सर्व इंटिरियर सर्व बोलतात ना, एकदम जसं मुंबईचं कसं केलेलं आहे तसं केलेलं आहे. आणि आता बघा, मी वरती आलो आहे. तर आता टायमिंग विचाराल तर 9 वाजले सकाळचे. आणि तुम्हाला मी इकडचं सर्व वातावरण दाखवतो बघा. त्या साईडला बघा, खूप हवा सुटली आहे. ओके, तर इथे सुद्धा आपल्याला बसायला ठेवलं आहे. ते कवर जरा बाहेर आलं, ते मी आतमध्ये घेतो आता. आणि जे आपले जे 2 गेस्ट होते त्यांनी पण काल रात्री चेकआउट केलं, तर आज कोणीच नाही आहे. म्हणजे दोन्ही रूम आपले अवेलेबल आहेत. तर आता आतमध्ये आपण जाऊया. तर तुम्ही बघू शकता आता हे सर्व आपल्याला क्लीन करायचं, जसे त्यांचे टॉवेल्स, बेडशीट्स, ब्लँकेट्स हे आपल्याला सर्व काढून आपल्याला न्यू लावायचे आहेत. कारण आपलं चेक इन उद्या आहे गोल्डन रूमसाठी आणि आपले 4 माणसं येणार आहेत, 2 दिवसासाठी राहणार आहेत ते. त्यासोबतच तुम्हाला आपला सिल्वर रूमसुद्धा दाखवूया. बघा, सिल्वर रूमचं सर्व काढलेलं आहे व्यवस्थित. त्यासोबतच तुम्ही इकडे म्हणाल की मी हे काय करतोय, तर इथे बघा मी काय घेतलेले आहेत. हे आपले जे कपडे सुकवायला साफ पिन आपण म्हणतो ना ते घेतलेत. एक कमेंट पण होती की तुम्ही ते स्टँड घ्या, म्हणजे ते अजून छान वाटेल. तर स्टँड तर आपण घेऊयाच फ्युचरमध्ये, एक एक करून आपण याच्यात इन्व्हेस्ट करूया. पण इथे जे दोरी लावली आहे ना, दोरी आणि या चापामध्ये ना कपडे ना 2-3 पटीने जास्त पटापट सुकतील. त्या स्टँडमध्ये एवढे सुकणार नाही, पण स्टँड पण घेऊया फ्युचरमध्ये. पण आपल्या सुरुवातीला चाप बीप दिलं की कसं आपले गेस्टसुद्धा आलेत ना, तर आपले कपडे व्यवस्थित लावू शकतो. थँक यू. तुम्हाला मी डाऊट क्लिअर करतो. हा जो पॅसेज दिसतो आहे ना, तर आपल्या एक गेस्ट जे आले होते ना, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांना असं वाटलं की व्हिडिओ बघून हा गॅप त्यांना छोटासा वाटला किंवा छोटीशी गल्ली वाटली. तर मी तुम्हाला डिस्टन्स दाखवू एवढा आहे. म्हणजे आता मी समजा इकडे बसलो ना, तर बघा माझा पाय पूर्ण असं, मग पाय पण एकदम स्ट्रेट राहतो, म्हणजे एवढा मोठा गॅप आहे बघा. ऑलमोस्ट 1 हँड डिस्टन्सपेक्षाही जास्त आहे बघा, म्हणजे 1 हँड डिस्टन्स असून त्याच्यापेक्षाही जास्त एरिया आहे. तर 1 लादी 4x4ची 1 लादी आणि अजून अर्धी लादी, एवढा हा डिस्टन्स आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण दोरीला लावून घेतलेले आहे. जेवढे 15 पिन होते ना सर्व मी लावलेले आहेत. काम काय आपलं चालूच असतं. मम्मी बघा, मम्मी इकडे बसलेली आहे आणि काजल आणि मी वरती होतो. तर बोललो तुम्हाला सुद्धा दाखवूया कशी तयारी होते. इकडे बुब्बू झोपलेले आहेत. आणि तुम्हाला सांगायचं की आता आपलं आज तर खाली होतं, पण उद्या सकाळी 11-12 वाजता आपले 4 मेंबर्स येणार आहेत, 4 गेस्ट आपले सबस्क्रायबर्स. आणि त्यांनी गोल्डन रूम बुक केला आहे. आता ही अरेंजमेंट आहे अशी, आपण दुसऱ्या प्रकारे अरेंज करू शकतो. त्यासोबतच बघा सर्व काढून
पहिले दोनच माणसं होती, तर आता ही बेड आता नवीन लावलं ना हवाला, नवीन बेडशीट, नवीन बेडशीट, आता टॉवेल एक दोन, नवीन टॉवेल, नवीन बेडशीट, नवीन पिल्लो कव्हर, अजून एक बेड लागणार ना, चार माणसं बोलले की एक दोन तीन चार, अजून एक इकडे बेड लागणार आहे. त्यासाठी आपल्याला, तुम्हाला माहितीच आहे की आपले बेड सर्व पाठी शिवलेले असतात बघा. आणि तुम्हाला सांगायचं आहे हे सर्व धुवायला जाणार आहेत. आता इकडून आपण बॅट घेऊया. तर इथे बघा आपला 14 बॅट पण आलेला आहे. या रूम मध्ये चार माणसांना एकदम आरामात राहू शकतो. तर इथे बघा एक ब्लँकेट आणि इथे आम्ही कॉमन देणार आहे. तुम्ही उशा लागतील ना, उशा किती लागतील? चार उशा लागतील. आता जेव्हा दोन माणसं येतात ना, तेव्हा आपण अशी मोठी चादर अंगावर घ्यायला आपण देऊ शकतो त्यांना. तिथे बघा जिकडे जिकडे साबण नाही, टॉवेल आणि साबण आपण एक एक देतोय. तर टॉवेल साबण, टॉवेल साबण हे पुढे ठेव, इथे ठेवलीस ना, हे झालं. आणि ते सुद्धा टॉवेल साबण, म्हणजे चार माणसं येतात ना, तर चार टॉवेल चार साबण आपण दिलेले आहेत त्यांना. तर अशा प्रकारे अरेंजमेंट झाली बघा. आणि इथून हवा एवढी येते ना की हे सर्व उडत आहे. आणि तुम्ही म्हणता ना ह्याला असं खाली टाकायचं, ॲक्च्युली ह्याला खाली टाकायला ऑप्शनच नाही, म्हणजे हे बेड ना जॉईंट आहेत ह्याला, तर ह्याला आम्ही खाली नाही टाकू शकत म्हणे असं असतं. आणि तिथे ह्याला टक करू शकतो पण राहू दे बोललो है ना. तर अशा प्रकारे इकडे अरेंजमेंट झालेली आहे बघा व्यवस्थित चार माणसांची. आणि बाहेरची अरेंजमेंट पण ही छान आहे अशी. तर आता बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आता किती वाजले, 6:10 झालेले आहेत. टाईम तर बघितलं, हां पी पाणी पी. त्यासोबत इकडे बघा किती मस्त प्रकारे काजांनी रांगोळी काढलेली आहे. आपलं इकडे मोर आहे, त्याच्या बॉडीवरती आपल्या शंकराची पिंडी, आपल्या शिवशंकराची पिंडी काढली एकदम सुंदर प्रकारे. आणि तुम्ही विचाराल आता मी कुठे हेल्मेट घालून चाललो, तर मी चाललो आहे आजीकडे. आणि आजीसाठी काहीतरी गिफ्ट घेतो आहे, ते काय गिफ्ट घेतो मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. सरप्राईज द्यायचं तर सरप्राईजसाठी दुकान बंद आहे. आता तुम्हाला गावातले रस्ते दाखवतो बघा किती मस्त. हा रस्ता गेला एकदम खाली खाली खाली. आता इकडे गाडी पण बंद केली ना मी, तरी एकदम गाडी एकदम आरामात जाईल खाली. असे गावातले सर्व डोक्यावर बघा किती भार येत आहे ना. गवत कसे घेऊन चालले, ड्राय गवत बघा. तुमच्यासाठी आम्ही गाडी थांबवली आहे. व्ह्यू बघा किती छान आहे ना, मस्त वाटतं ना. आंबे तर झाड बघ एवढे बघ, काही छोटे छोटे बिटकी लागले दिसले का. आता सनसेट होईल थोड्या वेळात. तिकडे सर्व बघा ऑरेंज झालंय आणि हा पण व्ह्यू बघा किती सुंदर इकडे सर्व घरं बनवले. आम्ही जरा उतरलो, जायचं तुला खाली जायचं? कसं जायचं इकडून काय? हां हे बघ इकडून, पण आरामात इकडे घसरायला व्हायचं काजल. हे बघ इकडून जाऊया आपण. ये येशील ना आरामात. काय येणार रे? हे छान वाटत ना इकडे, आपली गाडी बघ वरती ठेवली आपण. म्हणजे ना हे बघ, हे इथे असं इथून खाली जाऊन तिकडे बसून वगैरे. छोटे छोटे मासे पण आहेत. चला डबल सीट.
तर इथे बघा, उद्या आपली फक्त गोल्डन रूमची बुकिंग होती, पण इथे आता सिल्वर रूम पण बुक झालाय. तर आम्ही बघा इकडे टोटली न्यू, थांब उघडायच्या अगोदर पॅक बघा कसा आहे तो, कसं दिसणार आहे तो. एकदम न्यू पॅक आहे, म्हणजे उद्या जे येणार आहे त्यांना हे धुतलेले पण नाही, टोटल न्यू दि. तर इथे आपल्याला दोन उशा लागणार आहेत उद्या, तर ह्या दोन उशा घ्या. तोवर कसं वाटत आहे? मस्त आहे, कलर मस्त आहे ना. हा, तुम्हाला सांगतो की हे जे ठेवलं होतं ना, हे आम्ही आमच्यासाठी ठेवलं होतं, पण नको बोललो आहे ना आपल्याला एवढी, आता नको होतं. आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे. आमच्यासाठी आणलं म्हणजे तुम्ही विचार करा ना की आम्ही काय आणलं असेल ते. अंदर तुम्हाला बघायचं असेल की हे आम्हाला कितीला पडलं होतं, तर हे आपल्याला 555 रुपीजला पडलं गाजल एक हे पूर्ण सेट, म्हणजे चादर आणि दोन उशा. त्या बघायला ठेवलं, उशा किती मस्त वाटतात ना, मस्त वाटतात. हे सर्वात स्मूथ आणि सर्वात मस्त वाला होतं ते आमच्यासाठी, है ना. उशी अजून एक अक्षर मोठी पण राहू शकते वाटतं याच्यात. बघा बघा कसं रूम वाटतंय, बघा मस्त वाटतंय ना ते. आम्ही मस्त वाटतंय एकदम, म्हणजे तुम्ही टच कराल ना याला, एकदम स्मूथ. मोठा पण आहे ना बाबा, मोठा पण आहे. मला वाटतं जरा तुम्ही उलटा घातला, हे अँड तिकडे पाहिजे आणि हा अँड इकडे पाहिजे. बरोबर आहे, फुलं उलटी चालले, स्टेम खाली गेले त्याचा बघ, स्टेम खाली गेले बरोबर. हा असा पाहिजे, म्हणजे बघ एकदम आमच्या होमस्टेची डिटेलिंग बघा कशी असते. हे बघ लास्टला आणले होते ना, आता जुने कसे धुवायला जातात ना युज केलेले, तर हे बघा हे लास्ट आपण रत्नागिरीवरून आणले होते बरोबर आहे, नवीन एकदम न्यू. थंडी नाही लागत त्यांनी. आता गर्मी सुरू झाली, आता काय ब्लँकेटची पण एवढी जास्त गरज नाही, पण कोणाकोणाला कसं अंगावर घेऊन झोपायची सवय असते. नमस्ते सर्वांना आणि गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणाल की आता हे सर्व बेड कुठे नेतो मी, तर आपण कसे खालचे रूम्स पण चालू केलेत ना, तर खालच्या रूमसाठी पण बुकिंग यायला लागले, तर मी आता थोडेसे बेड्स खाली नेतोय. तर आज बघा आपली चेक इन आहे, गोल्डन रूमसाठी आपले 4 गेस्ट येणार आहेत, आणि हे बाकीचे 4 आपण खाली घेऊन चाललो. चला आता तुम्हाला दाखवतो बेड्स खाली घेतले आहेत आणि प्रॉपरली अरेंज केले, की एक डेमो देतो की हा रूम पण तुम्हाला कसा दिसेल जर तुम्ही बुक केला. तर मी प्राईस तुम्हाला अगोदर सांगितली होती की 1200 3 माणसांसाठी, आणि जर आपले मेंबर्स वाढतात तर इकडे म्हणजे 4th मेंबर आला तर त्याला 350 एक्स्ट्रा होतील. चला आपला बघा, ह्या दोनपैकी मी ह्याला बेडवीड सर्व लावून घेतलेले आहेत प्रॉपरली. आपण उघडून आता तुम्हाला प्रॉपरली दाखवूया. बघा दरवाजा उघडायच्या अगोदर मी तुम्हाला पाठची सिनेरी दाखवतो की इकडे एकदम छान वाटतं. बघा सर्व आजूबाजूला आपली माडं आणि हवा, तुम्हाला व्हिडिओ थ्रू माहितीच पडत असेल की किती हवा येते. बघा किती हलतात आहेत त्या, ठीक आहे. आता तुम्हाला हे ओपन करूया आणि हा रूम कसा दिसतो बघा तुम्हाला दिसेल. तर इथे बघा आपले ते जे फोल्डिंग बेड्स आहेत ते मी जॉईंट केले, तर एक मोठा बेड झाला इकडे, हा झाला आहे 6x6 बेड, आणि हा 3x6 बेड. हा गाजल काय रूम दाखवता गाजलने काही कामासाठी बोलवलं होतं, पण तुम्हाला एक दाखवतो बघा. आपली एक बुबू इकडे बसली आहे आणि दुसरे कुठे बसला आहे तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा कुठे झोपला आहे, थंड आहे ना. हा झोप बालू, अय बालू झोप. तर तिकडे कशी माती, आता कसं गर्मी आता वाढत जाणार ना आपली थोड्या दिवसानंतर, तर माती कशी थंड आहे ना, तर त्यांना ते मातीमधून थंड व्हा. हो नळ चालू केला आहे. चला आता तुम्हाला तो रूम दाखवूया जसा होता तसा. इथे बघा, ही 6x6 बेड झाला, हा 3x6 बेड झाला, म्हणजे 1 2 3 पण माणसं झोपू शकतात आणि इथे एक माणूस झोपू शकतो. तर 1 2 3 तर मिनिमम इकडे झोपू शकतात ह्याच्यामध्ये, आणि त्यासोबतच मी इकडे सेंटरला एक ठेवलं आहे. हे का आपण इकडे क्रॉस केला ना, आणि अजून एक जॉईंट, एक अजून एक मोठा बेड लागू शकतो, म्हणजे इकडे 1 2 3 4 5 6 माणसं पण ह्या रूममध्ये तुम्ही झोपू शकता एकदम आरामात. आणि त्यासोबतच आपल्याला इथून आपल्याला पाठी जायला आहे, तिकडे अंघोळीचे आहेत आणि इकडे आपले वॉशरूम आहे, तिकडे असा व्ह्यू आहे. हा व्ह्यू असा इकडून असा दिसतो, आणि ह्याला आपण लावून घेऊया कारण हवा आल्यामुळे नाही आपटत दरवाजे, हवा जास्त आहेत ना.
तर इकडे असं दिसतंय आणि इथे असं दिसतंय.